मित्रांनो, आपल्या ITI च्या 2024 च्या प्रवेश क्षेत्रासाठी फॉर्म चालू झालेला आहेत. तर बघा काय करायचं आहे. मी गुगल तुम्हाला करून दाखवते नेमकं सुरुवात कशी करायची. गुगलवर या. गुगलवर आल्यानंतर काय करायचं आहे, वेबसाईट सर्च करायची आहे, ॲडमिशन DBT. ठीक आहे, वाटलं झूम करून दाखवते तुम्हाला मी. हे बघा, ॲडमिशन DBT सर्च करायचं आणि पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही या पेजवर या. या पेजवर आल्यानंतर बघा, इथं नोटिफिकेशन आली आहे, ती डाउनलोड करून एकदा वाचून घ्या. आणि रजिस्ट्रेशनसाठी काय करायचं आहे, कँडिडेट लॉग इनवर क्लिक करा आणि न्यू कँडिडेट रजिस्ट्रेशन. ठीक आहे, थोडं लक्ष द्या इकडे. इथे स्टेप दिल्या आहेत 5. पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशनची, दुसरी आहे अप्लिकेशन सबमिशनची, तिसरी आहे अप्लिकेशन कन्फर्मेशन, जे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन करावं लागेल. त्याच्यानंतर अलॉटमेंट लेटर येईल आणि त्याच्यानंतर ॲडमिशन. ठीक आहे, तर पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशनची. आपण रजिस्ट्रेशन बघूया कसं करायचं असतं. तर काय करायचं, इथे तुम्ही जर 10वी कुठून पास झाला, तुमचा बोर्ड कुठला आहे, महाराष्ट्राचा बोर्ड असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा, आणि महाराष्ट्राच्या पुढून दुसरं असेल तर इथे अदर सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, शक्यतो महाराष्ट्र असेल तुमचं तर महाराष्ट्र क्लिक करा आणि तुमचा रोल नंबर टाका 10वीचा. त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट झाले आहेत, तुमचा महिना कोणता होता एक्झामचा, आणि तुमची जन्मतारीख टाका. ठीक आहे, जे काही असेल टाका. त्यानंतर तुमचं पहिले नाव टाका. पहिले नाव टाकले त्याच्यानंतर तुमचं सरनाव, म्हणजे सरनेम, म्हणजे लास्ट नेम टाका, आडनाव टाका. पहिला प्रायमरी नंबर हा फार महत्त्वाचा असतो. ठीक आहे, हा टाकल्यानंतर तुम्हाला एक इथे व्हेरिफिकेशनचा मेसेज येईल. ठीक आहे, आय बाय ॲग्री केल्यानंतर व्हेरीफाय करावं लागेल, याच्यावर OTP सेंड करा, OTP टाकायचा आणि क्लोज करायचं. ठीक आहे, OTPमध्ये जर प्रॉब्लेम आला येत नसेल तर थांबून जा, काही दिवस हा प्रॉब्लेम देईल, नंतर सॉल्व होऊन जाईल प्रॉब्लेम. त्याच्यानंतर वाटल्यास तुम्हाला तुम्ही सेकंडरी मोबाईल नंबर टाकायला टाका आणि ईमेल आय डी व्यवस्थित टाका. ठीक आहे, ईमेल आय डी व्यवस्थित टाकाय तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुमचा काही कम्युनिकेशन व्हायचं असेल तर याच्या थ्रू होईल. आणि पासवर्ड, पासवर्डसाठी बघा मी तुम्हाला हिंट सांगतो, पासवर्ड कसा टाकायचा. एक कॅपिटल लेटर्स, काही स्मॉल लेटर्स असले पाहिजे, काही सिम्बॉल्स असले पाहिजे, असेही पासवर्ड असली पाहिजे. तुम्ही @ वापरा, त्याच्यानंतर तुम्ही काही जे काही सिम्बॉल असतात हे वापरायचे तुम्हाला, याच्या एखादा सिम्बॉल वापरायचा, नंबर वापरायचे, तुमचं नाव जे आहे काही कॅपिटल लेटर्स काही स्मॉल लेटर अशा प्रतिने टाकायचं आहे, जेणेकरून तो ॲक्सेप्ट करेल. त्यानंतर हा बघा, हा कोड असतो, हा कोड तुम्हाला असाच्या असा इथे काय टाकायचा आहे, टाकायचा आहे. ठीक आहे, U5TU5U आणि त्याच्यानंतर काय करायचं, रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक युजर नेम आणि पासवर्ड मिळेल. पासवर्ड तुम्ही टाकलेला आहेत, एक तुम्हाला युजर नेम मिळेल. ठीक आहे, इथे तुमचा पासवर्ड असेल, कन्फर्मेशन करायचं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड मिळून जाईल. पासवर्ड हाच आणि युजर नेम. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला सेकंड स्टेप करायची असल्यास. ठीक आहे, नंतर बघूया आपण ॲप्लिकेशन ॲडमिशन.